महेंद्र गायकवाड आत येतोय, बाहुबली महेंद्र आत येतोय. शाजनाना आला आला आला. 605 महेंद्र डॉक्टर बाहुबली आकड्यावरती आला. माईकच्या समोरची गर्दी बसणार आहे का? माईकच्या समोरची, ओ माईकच्या बॉन्सर मंडळी, माईकच्या समोर थांबलेले आम्हाला कुस्ती दिसत नाही. नाही तसा हार बांधलाय तेवढ्या उंचावर आम्हाला बसवायला लागेल. तुम्हाला बसून घ्या बालारपी, बसून घ्या बालारपी शेख. आपण आकड्यावरती आला बालारपी शेख साठे सर, ही भी कुस्ती चालू करूया, चालू करूया. ऐका, चालू करूया कुस्ती, चालू करूया कुस्ती. थांबा, एवढी होऊ द्यात, एवढी होऊ द्यात. हॅलो. आणि देवा थापा आणि रवी कुमार अशी कुस्ती समोरासमोर डोक्याला डोकं लागलेला. ही कुस्ती नुकती करमणुकीच्या, करमणुकीसाठी कुस्ती घेतलेल्या. डोक्याला डोकं लागलेलं, डोक्यातल्या विचारांना चालू कुस्ती आहे. नेपाळचा पैलवान देवा थापा आणि हिमाचलचा रवी कुमार. देवा थापाची थोडीशी माहिती सांगतो. अभय दादा, हा देवा थापा नेपाळचा पण मुंबईमध्ये कुस्ती स्पर्धेला आलेला होता आणि त्या कुस्ती स्पर्धेला आल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या एका मुलीनं देवा थापाला विनंती केली माझ्यासोबत सेल्फी घ्या म्हणून. देवा थापानं सेल्फी घेतला, तिचा नंबर घेतला. 4 महिने देवा थापा नेपाळमध्ये होता. त्याच्यानंतर 1 महिन्यासाठी देवा थापा जम्मूला आला कुस्ती स्पर्धेला. पण त्याला माहीत नव्हतं जम्मूमध्ये नेट आपल्याकडचं कार्ड तिकडचं चालत नाही म्हणून. 1 महिना देवा थापा अस्वस्थ होता आणि 1 महिन्यानंतर देवा थापा परत आला आणि त्याचं लग्न त्याच मुलीशी झालं. ती मुलगी हिमाचल प्रदेशची आणि देवा थापा आत्ता लढतोय तोही रवी कुमार हिमाचल प्रदेशचा. असा हा देवा थापा. ही मनोरंजनात्मक कुस्ती अशी अनेक ठिकाणी ही कुस्ती झाली पण मान तालुक्यामध्ये ही पहिल्यांदाच कुस्ती आहे देवा थापाची. खटाव तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा, खटाव तालुक्यामध्ये एकदाच कुस्ती झाली कैलासदादा घाडगे यांनी घेतलेली ललगुणला. असा हा मनोरंजनात्मक कुस्ती करणारा देवा थापा आणि त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी आहे तो हिमाचल प्रदेशचा रवी कुमार. वा, टाळ्या करा की राव टाळ्या. ही मनोरंजनात्मक कुस्ती आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी ही देवा थापाची कुस्ती असते हा अखंड कुस्तीतला जनसागर देवा थापासाठी शिट्ट्या वाजवतो, टाळ्या वाजवतो, आवाज उठवतो. अशी ही देवा थापाची कुस्ती. ज्याला कमेंट करायचे त्यांनी हिंदीत न करा, त्याला मराठी कळत नाही. त्याला मी मगाशीच विचारलं, देवा थापा थोडी थोडी तरी मराठी समजायला लागली का महाराष्ट्रामध्ये? टाळ्या वाजून सर्वांनी प्रोत्साहन द्या कुस्तीला. खरोखर अभय दादा, वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही कुस्ती मैदान घेतलं आणि अखंड कुस्ती कुस्ती शौकीनांच्या हृदय सिंहासनावरती आपण विराजमान झालेला आहात. एकच वादा अभय दादा अशी घोषणाही सुरुवात झालेली आहे. आणि आमचे दोन्ही कुस्ती निवेदक मित्र ज्योतिराम वाजे सर आणि परशुराम पवार सर, आज गुरु पौर्णिमा आहे पण मुखी कुस्ती बोलकी केली ते गुरुवर्य शंकरांना पुजारी. जगदाळे सर, तुम्ही क्रीडा शिक्षक आहात बरोबर, तुम्हाला इतिहास माहित आहे खेळाडू कसा असतो, खेळाडू कसा वाढतो. देशातील हे ऐतिहासिक मैदान आहे जगदाळे सर. डोंबे सर, मगाशीच आमचे मल्ल सम्राट गुरुवर्य रावसाहेब अप्पा मगर यांनी सांगितलं,
विनाशाच्या उंबरठ्यावरती उभ्या असलेल्या तरुण पिढीला मागं खेचण्याचं काम फक्त फक्त आणि फक्त कुस्ती करू शकते. आणि म्हणून रावसाहेब बाप्पांनी मगाशी मोलाचा सल्ला दिलेला आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलेलं होतं अभयदादांना, त्यांचा आज वाढदिवस, अनेक लोक महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा करतात, अनेक जण गौतम पाटीलला आणतात, अनेक जण सायली पाटीलला आणतात, पण अभयदादांनी कुस्ती मैदान घेऊन या लाल मातीशी इमान राखलेलं आहे. तेव्हा सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या करा अभयदादांच्यासाठी. वा, अवघी दुमदुमली वरकुटे नगरी, आणि याच साठी केला होता अट्टा असा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस गोड झाला. दादा खरोखरच आपण कौतुकास पात्र आहात. आपलं पुन्हा एकदा सर्व कुस्ती शौकीनांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद प्राध्यापक राजेंद्र जगदाळे गुरुजी. क्रीडा क्षेत्रात जगदाळे सर, ज्यांच्या घरात कुस्ती वाढली, ज्यांनी कुस्ती वाचली, ज्यांनी कुस्ती शिकली, त्यांनी हे कुस्ती मैदान ठेवलं. आपल्या वडिलांचा वसा वारसा समोर नेण्याचं काम त्या नेतृत्वानं केलं. लाल मातीशी एकनिष्ठ राहण्याचा आशीर्वाद पिताश्रींनी दिला आणि तोच समोर जोपासण्याचं काम अभयदादांनी या मानदेशामध्ये केलंय. त्या अभयदादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं राष्ट्रीय कुस्तीचं जंगी मैदान या ठिकाणी संपन्न होतंय. धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये देवा कुस्ती करिये, रवी कुमार कुस्ती करिये, आप दोनों को भी खासियत मालूम है किस में कितना दम है. एकदा जोरदार टाळे वाजून दोघांना शुभेच्छा द्या. सर्वांना विनंती आहे माझी, आणि हे मनोरंजनात्मक कुस्ती. देवा थापा आणि रवी कुमार कुस्ती करिये, कुछ करिये, कुछ करके दिखाइए, नाम भी कमाइए और दाम भी कमाइए. अटैक अटैक पाहिजे देवा, शबास रवी कुमार, अटैक पाहिजे. वा, ओ धोबी धोबी, झाली कुस्ती. हा झाली कुस्ती. आता कुस्ती जोडूया महेंद्र गायकवाड या.